बातमी समोर येते आहे. शिवसेना शिंदे गटातून राजेश शहांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शहा हेच आहे जे मिहीर शहाचे वडील आहेत आणि ज्या मिहीर शहानं वरळीमध्ये एक भीषण अपघात केलेला होता, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणामध्ये आता शिवसेना शिंदे गटानं दखल घेतली आहे आणि शिवसेना शिंदे गटातून आता राजेश शहांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना काल खरं तर अटक सुद्धा करण्यात आलेली होती. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, काय सांगाल आता शिवसेना शिंदे गटानं या प्रकरणाची दखल घेतल्याचं कळतंय? नक्कीच, सकाळपासून जे आहे ते विरोधकांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला की शिवसेनेचे उपनेते पद राजेश शहा यांना होतं आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी त्यांची मागणी होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांची हकालपट्टी केलेली बघायला मिळत आहे. मिहीर शहा यांचे वडील आहेत ते आणि हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहीर शहा आरोपी आहे, त्याच्यामुळे एकूणच या प्रकरणाचं गांभीर्य पाहता ही हकालपट्टी केली असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलेलं आहे. अगदी नक्कीच, धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय वरळीमध्ये एक भीषण अपघात झालेला होता, ज्या अपघातामध्ये मिहीर शहा या व्यक्तीनं दाम्पत्याला उडवलं होतं, त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून म्हणा किंवा जनतेतून म्हणा प्रचंड रोष व्यक्त केला जातोय आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे मिहीर शहा यांचे वडील राजेश शहा हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते.